बघा आपला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन चालू आहे थ्री पॉईंट वनमध्ये काल आपण सेवन नंबरच्या क्वेश्चनपर्यंत बघितलं होतं आपला एट नंबरचा क्वेश्चन चालू आहे की नाही एट नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय बघा लाईन ए बी पॅरल टू लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज अ ट्रान्सवर्सल पी क्यू इज अ ट्रान्सवर्सल रे पी टी रे पी टी अँड रे क्यू टी आर बायसेक्टर ऑफ अँगल बी पी क्यू अँड पी क्यू डी टू प्रूव्ह दॅट मेजर ऑफ अँगल पी टी क्यू हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे तो प्रूव्ह करायचा आहे ओके okay? मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल आता एक लक्षात ठेवा हा जो बायसेक्टर आहे म्हटल्यावर याचं मेजर आपण कन्सिडर करूया समजा हे बायसेक्टर असल्यामुळे हे टू अँगल्स आर कॉंग्रंट आहेत याचं मेजर यम याचं मेजर यम याचं मेजर एन याचं मेजर एन समजा या आपण आ, प्रूफ करताना कन्सिडर करणार आहोत ठीक आहे सुरुवातीला बघूया रे पी टी इज बायसेक्टर ऑफ एंगल, बी पी क्यू बी पी क्यूचा तो काय आहे बायसेक्टर आहे मग बायसेक्टर म्हणल्यावर अँगल बी पी टी अँगल बी पी टी इज इक्वल अँगल बी पी टी क्यू पी टी क्यू पी टी दोन इक्वल आणि इज इक्वल टू यम त्या दोघांचं मेजर यम आहे किंवा इक्वल आहे असं कन्सिडर केलं सिमिलरली रे क्यू टी इज बाय सेक्टर ऑफ अँगल पी क्यू डी परत तयार होणारे अँगल बघा पी क्यू टी इज इक्वल टू अँगल डी क्यू टी इज इक्वल टू एन याला सेकंड नंबर दिला ओके आता आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये जो घिवनमध्ये लाईन सांगितल्या थर्ड नंबरचं जे लाईन था। ए बी ए बी पॅरल टू लाईन सी डी अँड पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल पी क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल तयार होणारे इंटेरियर अँगल अँगल बी पी क्यू प्लस अँगल पी क्यू डी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री बिकॉज इंटेरियर अँगल अँड इंटेरियर अँगल आर सप्लिमेंटरी आता बी पी क्यूचं मेजर काय बघा बी पी क्यू हा दोन्ही अँगल आहेत म्हणजे एम प्लस यम यम प्लस यम पी क्यू डी हा पूर्ण पी क्यू डी किती आहे यन प्लस एन हे दोन्ही मिळून आहेत की नाही यन प्लस यन इज इक्वल टू वन हंड्रेड एटी मग आता मला सांगा यम प्लस यम आणि यन प्लस एन काय होणार टू यम प्लस टून इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री डिवाइड बाय टू करू डिवाइड बाय टू टू ना डिवाइड केन इज इक्वल टू नाइंटी थ्री नंबर आलिए यम प्लस एन ची वैल्यू कि आई एम प्लस एन इज इक्वल टू नाइनटी आता बढ़ूंगल पीटी क्यू इंट्रंगल इंट्रैंगल पी TQ. Okay, sum of measure of all angle of triangle is one hundred and eighty degree. Angle TPQ plus angle PQT plus angle PTQ is equal to one hundred and eighty degree. Sum of measure of all angle of triangle is वन एट्टी ओके पी टी क्यूचा टी पी क्यूचा मेजर किती बघा टी पी क्यू यम आय क्यूचं यन प्लस अँगल पी टी क्यू इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री आता या यम प्लस यनची व्हॅल्यू किती बघा इथं फ्रॉम थ्री यम प्लस यन किती आहे नाईन्टी नाईन्टी प्लस अँगल पी टी क्यू इज इक्वल टू वन हंड्रेड एटी अँगल पी टी क्यू इज इक्ल टू वन एटी मायनस नाईन्टी अँगल पी टी क्यू इज इक्वल टू नाईंटी भेटलं का उत्तर पी टी क्यू जो आहे आपल्याला प्रूव करायला सांगितलेला तो काय प्रूव्ह करा म्हटलं होता पी टी क्यू इज इकल टू नाईन्टी डिग्री या स्वरूपामध्ये पी टी क्यू जो आहे तो या ठिकाणी नाईंटी डिग्री प्रूफ केलेला आहे ठीक आहे आता याच्यानंतर एक लक्षात ठेवा याच्यामध्ये अगोदर काय केलं बायसेक्टर दाखवलं आहे आपण अँगल बायसेक्टर ऐक ना मग हा पूर्ण अँगल जर तुम्ही याला यमच्या ऐवजी एक्स पण कन्सिडर करू शकता एक्स एक्स टू एक्स आणि वाय वाय टू वाय ठीक आहे या स्वरूपामध्ये आपण मागचा जो आपला प्रॅक थ्री पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सलचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये पण शेवटी आपण जे प्रूफ होते ते या स्वरूपात कन्सिडर केले ते बघा ठीक नाही या स्वरूपामध्ये देन प्रू दॅटचा जो होता तो नाईन्टी डिग्रीचा सेम याच स्वरूपात क्वेश्चन होता तो पण ठीक नाही आता याच्यानंतरचा जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन तो बघूया हा नाईन नंबरचा जो क्वेश्चन आहे गिवन इन्फॉर्मेशनमध्ये दिली ए बी सी हे इंटेरियर अँगल आहे याचा एन एक्सटेरियर अँगल हंड्रेड दाखवला आहे याचा व्हर्टिकली अपोजिट या अँगल सेवेंटी डिग्री दाखवला ऐक ना म्हणजे इथं दोन प्रॉपर्टीज वापराव्या लागतील पहिला हा जो आहे लिनियर पेयर्स एंगल ओके लिनियर स्पेयर अँगल आर सप्लिमेंटरी आणि हा व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे बी आणि सीच्या व्हॅल्यू भेटतील आपल्याला ठीक नाही आणि बी सीच्या व्हॅल्यू भेटल्यावर सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज वन हंड्रेड एटी डिग्रीनुसार एची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटेल ठीक आहे म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचं सोल्युशन करावं लागेल बघूया बघा नाईन नंबरचा क्वेश्चनमध्ये सुरुवातीला बघूया अँगल सी प्लस हंड्रेड इज इक्वल टू 180 degree because there linear pair angle linear pair angle angle C is equal to 180 minus 100 angle C is equal to 80 C value waitly C value 80 waitly. Therefore angle B is equal to 70 degree because वर्टिकली अपोजिट अँगल वर्टिकली अपोजिट एंगल्स आर कॉंग्रंट मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू काय आलं सेवेंटी आलं आता ए आणि बी भेटलं आहे सॉरी बी आणि सी भेटले इन ट्रायंगल ए बी सीमध्ये सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री मग याला आपण असं म्हणू शकतो अँगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी इज इक्वल टू वन हंड्रेड एंड एटी डिग्री सम ऑफ मेजर ऑफ ऑल एंगल ऑफ ट्रायंगल इज वन हंड्रेड एंड एटी डिग्री ओके ए एच मेजर महित है का नहीं एंगल ए बी बीच मेजर बी है सेवटी प्लस सी है एट्टी वन हंड्रेड अँड एटी डिग्री एंगल ए इज इक्वल टू वन एटी मायनस सेवन्टी प्लस एट्टी वन फिफ्टी ना वन फिफ्टी एंगल ए इज इक्वल टू थर्टी ए किती भेटला मग थर्टी सो दॅट ए इज इक्वल टू थर्टी एंगल बी इज इक्वल टू सेवेंटी अँड एंगल सी इज इक्वल टू एट्टी बघा तिघांची सम येते का वन एट्टी हंड्रेड प्लस एटी वन हंड्रेड एट्टी या स्वरूपामध्ये जो आपला नाईन नंबरचा क्वेश्चन होता खूप इझी होता क्वेश्चन हा या स्वरूपामध्ये तो काय झालेला आहे सॉल्व्ह झालेला आहे ठीक नाही एकदम सोपा क्वेश्चन आहे त्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट क्वेश्चन बघावा लागेल त्यामध्ये जो नेक्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे टेन नंबरचा क्वेश्चन तो पाहूया बघा टेन नंबरचा क्वेश्चन काय आहे लाईन डीई पॅरल लाइन जी एफ रे ई जी रे ई जी अँड रे एफ जी रे आर बाइसेक्टर्स ऑफ एंगल डी ई एफ एंड एंगल डी एफ एम ओके टू प्रो नंबर वन से प्रो है एंगल डी ई जी हाफ ऑफ एंगल ई डी एफ आणि सेकंड नंबरचं प्रू आहे ई एफ इज इक्वल टू जी हे दोन टू प्रूव्ह करायचे आहेत आता प्रूफमध्ये बघूया बघा प्रूफमध्ये अगोदर बघताना आपल्याला बायसेक्टर दिले आहेत त्यांनी आहे की नाही जे आपण बाय सेक्टर अँगल बाय सेक्टर दिल्यात ऐक आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अँगल बाय सेक्टर दिले जातात त्यावेळेस आपल्याला त्यांचे मेजर जे आहेत ते कन्सिडर करावं लागतात आणि दोघांचे मेजर काय येतात इक्वल येतात पहिल्यांदा एक एक एकेच्यानुसार मांडणी करून घेऊया पहिल्यांदा काय म्हटलं आहे रे इ जी रे ई जी इज बाय सेक्टर ऑफ अँगल ई यफ बरोबर आहे ईजी किंवा जीई जो आहे तो डी एफ चा काय आहे बायसेक्टर आहे रे ई जी इज बायसेक्टर ऑफ अँगल ई एफ अँगल ई जी इज इक्वल टू अँगल एफ ई जी एफ ई जी इज इक्वल टू याचं मेजर एक्स कन्सिडर करूया म्हणजे हा एक्स झाला हा पण एक्स झाला सिमिलरली एफ जी रे एफ जी इज बायसेक्टर ऑफ एंगल डी एफ यम परत जे दोन अँगल तयार होतील बघा कोणते अँगल तयार होतील अँगल डी एफ जी इक्वल टू एम एफ जी इक्वल टू, टू वाय ओके इथपर्यंत झालं आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे की लाईन ज्या पॅरल दाखवल्यात लाईन डी ई पॅरल लाईन जी एफ अँड डी एफ इज ट्रान्सवर्सल ती काय झाली ट्रान्सव्हर्सल झाली तैयार होना करस्पॉन्डिंग एंगल एंगल डी ई एफ कॉन्ग्रेंट एंगल जी एफ एम करस्पाडिंग एंगल करस्पाडिंग एंगल एंड करस्पॉन्डिंग एंगल आर मग मला सांगा डी ई -E एफ चा मेजर डी ई एफ एक्स प्लस एक्स टू एक्स आहे टू एक्स इज टू जी एफ एम किती आहे जी एफ एम आहे वाय म्हणजे टू एक्स इज इक्वल टू वाय ओके आता याच्यानंतर परत अजून जर ह्या टू लाईन्स पॅरल म्हटलं तर बघा हा उलटा झेड एक तयार होतो का इथून इथपर्यंत इथून इथं आणि इथून इथं म्हणजे या स्वरूपातला झेड झेड म्हणल्यावर कोणते अँगल तयार होतात अल्टरनेट अँगल ओके अल्टरनेट अँगल मग यामध्ये आपण म्हणू अँगल ई डी एफ अँगल ई डी एफ कॉंग्रँट अँगल डी एफ जी डी एफ जी डी एफ जी याचं रिझन आहे अल्टरनेट अँगल ओके ई डी एफ किती आहे ई डी एफ आणि जी एफ डी वाय म्हणजेच ई डी एफ पण काय होणार एंगल ई डी एफ इज इक्वल टू वाय होणार ओके म्हणजे ई डी एफचं मेजर काय येणार इथं वाय आला आपल्याला काय प्रू करायचं आहे आपल्याला पहिलं प्रू आहे डी ई जी डी ई जी, जी जो आहे कुठे बघा डी ई जी डी जी याचं मेजर जे आहे e हाफ ऑफ ई e डी एफ हाफ e ऑफ ई डी एफ डी एफच्या हाफमध्ये दाखवायचं आहे बरोबर आहे ई e डी एफच्या हाफमध्ये मग मला सांगा फ्रॉम थ्री अँड फोर फ्रॉम थ्री अँड फोर या दोन्हीवरून काय म्हणता येईल वाय मेजर कोणाचं आहे टू एक्स मग अँगल ई डी एफ इज इक्वल टू काय येऊ शकते मेजर टू एक्स ई डी एफ आलं टू एक्स मग मला सांगा टू एक्समध्ये एक्सच्या जाग्यावर आपण कोणता घेता येईल आपल्याला एक्सच्या जागेवर आपण अँगल कोणता घेऊ शकतो डी ई जी का ई जीचं मेजर किती आहे एक्स आहे मग अँगल ई डी एफ इज इक्वल टू टू इंटू हे टू ॲज इट इज आता या एक्सच्या जागेवर कोणता आहे आपल्याला अँगल डी ई जी अँगल डी ई जी हे टू इन टूमध्ये आहेत इकडे आल्यावर काय होतील अपॉनमध्ये म्हणजे वन अपॉन टू इंटू अँगल ई डी एफ इज इकल टू अँगल डी ई जी मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल डी ई जी हा डी ई जी घ्या अगोदर डी ई जी इज इकल टू वन अपॉन टू इंटू अँगल ई डी एफ डी एफ झालं का प्रो पहिल्या नंबरचा प्रू झाला इथं ठीक की नाही म्हणजे फक्त एक्स आणि वायच्या किमती ज्या आहेत त्या कशा कन्सिडर केल्या त्या काळजीपूर्वक तुम्हाला पाहावं लागतील हे की नाही आता सेकंड नंबरचं जे प्रो दिलं आहे आपल्याला सेकंड नंबरमध्ये काय म्हटलं आहे ई एफ आणि एफ जी हे कॉंग दाखवायचे आहेत हे की नाही मग आता इथं सेकंड नंबरचं जे आहे ती इथं ता दाखवतो तुम्हाला बघा आता आपल्याला काय म्हटलं आहे बघा ई एफ आणि जी एफ हे कॉंग्र दाखवायचे आहेत मग इन्ट्रँगल जी ई एफ इन्ट्रँगल जी ई एफ आता जी ई एफमध्ये बघा या ठिकाणी तयार होणारा जो अँगल आहे ठीक की नाही आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी हा एक्सा आहे बरोबर आहे जर आपण इथं एक उलटा झेड कसं तयार कन्सिडर केला इकडं हे बघा डी ई जी एफ हा एक्स आहे म्हटल्यावर हा पण काय होणार एक्स होणार इन ट्रायंगल जी ई एफ अँगल जी ई एफ इज इक्वल टू अँगल ई जी एफ ई जी एफ आणि यांचं मेजर आहे एक्स दोघांचा पण मेजर एक्स आहे म्हणजे ट्रँगल ई जी एफ इज अँड आयसोसेल्स ट्रँगल ट्रॅंगल जी ई एफ इज एन आयसोसेल्स ट्रँगल मग आयसोसेल्स ट्रँगलचा रूल काय असतो टू साईड्स आर कॉंग्रंट देअर अपोजिट अँगल आर कॉंग्रंट किंवा अँगल कॉंग्रंट असेल देअर अपोजिट साईड्स आर कॉंग्रंट मग या ठिकाणी म्हणू शकतो आपण ई एफ कॉंग्रंट जी एफ याचं रिझन काय लिहावं लागणार आपल्याला साइड अपोजिट टू साइड अपोजिट टू कॉंग्रेंट अँगल आर कॉंग्रेंट काँग्रंट अँगलच्या अपोजिट साईड पण काय असतात कॉंग्रेंट असतात मग त्याला आपल्याला असं म्हणता येईल ई एफ इज इक्वल टू जी एफ किंवा एफ जी हा पण जो सेकंड नंबरचा होता तो पण या ठिकाणी काय झाला आहे प्रूव्ह झालेला आहे ठीक आहे म्हणजे आपला जो प्रॅक्टिस सेट आहे या ठिकाणी कोणता प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन हा या ठिकाणी काय झाला आहे कम्प्लीट झाला आहे आता याच्यानंतरचा जो भाग आहे नेक्स्ट भाग जो राहिलेला आहे तो आपण आता काय करूया उद्याला घेऊया चालते या ठिकाणी आपण थांबू याच्यानंतरचा जो कॉन्ग्रन्स ऑफ ट्रँगल्स दिलेला भाग आहे नाही त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो कोणता आहे कॉंग्रन्स ऑफ ट्रायंगल त्यामध्ये जे टेस्ट दाखवलेले आहेत ना एस 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 टेस्ट एस ए यस असेल ए यस ए ठीक आहे ना या टेस्टनुसार ते आपल्याला काय करायचे कॉंग्रंट दाखवायचं आहे ठीक आहे बाकीचं राहिलं आपण आता याला घेऊ